कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारात नारंगी नदीवर बांधकाम सुरू असताना त्यासाठी त्या ठिकाणी संबंधित इस्माने आपले सेंटरिंग साहित्य ठेवले होते. अज्ञात चोरट्याने कोणाचे लक्ष नाही ही संधी साधत त्या ठिकाणच्या सुमारे 40,000 रुपये किमतीच्या 20 लोखंडी प्लेटा पळून नेल्या असल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सोमनाथ झामा कुराडे वय 40 राहणार संजय नगर यांनी दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल RP पुंड हे करीत आहेत.